ही आळंदी रोडवर चाललेली आहे, या निमित्ताने आपला काय संदेश असेल? आम्ही भाग्यवान लोक आहोत की या पालखीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही राहतो. एवढे सगळे पुण्यकर्मी, एवढे सगळे भक्तीचे पायी कसणारे, विठुरायाच्या ओढीने जाणारे लोक, त्या सगळ्यांची पायधूळ या रस्त्यावर झडते जिथे आम्ही राहतो. तो आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्यासाठी उत्साही वातावरणामध्ये ही पालखी निघालेली आहे आणि सगळ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे जातीने थांबलेलो आहोत. शिवसेनेच्या वतीने माऊलींना काय मागणं असेल? शिवसेनेच्या वतीने माऊलींना इतकंच मागणं असेल की जे सत्य आहे ते जिंकू दे, सत्याचा विजय होऊ दे. सत्याचे जे पायिक असतील त्या पायिकांना खऱ्या अर्थानं आता संयमाची धार दे, विजयाची तलवार दे, आम्हाला एक नवी लढण्याची उमेद दे. त्याच्यापुढे कालच्या घटनेबद्दल जे महाराष्ट्रभरून सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली, त्याबद्दल आपलं काय मत? नाही, खरं तर 300 वर्षापासून वारीची एक परंपरा आहे. वारी निघण्याच्या किमान 3 ते 4 महिने आधीपासून त्याचं एक शिस्तबद्ध नियोजन केलं जातं. प्रत्येक दिंडीचा जो प्रमुख असतो तो प्रमुख आपल्या दिंडीची संपूर्ण माहिती पोचवत असतो आणि त्याच्यानुसार त्या त्या ठिकाणी पालखी सोहळ्याची, मार्गाची, किंवा आडवं रिंगण असेल, गोल रिंगण असेल, उभं रिंगण, या प्रत्येक याची व्यवस्थित शिस्तबद्ध तयारी केली जाते. गेल्या 300 वर्षात कधीही वारकऱ्यांवर कुणीही हात उचलला नाही. वारकऱ्यांचं एक विशेष असं महत्त्व आहे, सान थोर सगळेच असतील ते एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना आदराने माऊली माऊली म्हणत राहतात. ज्याला कुणाला वारी घडत नाही तो जो वारी करून येतो ते त्याचाच चरण स्पर्श करतात. असं असताना अशा वारकऱ्यांवरती पोलिसांनी काल लाठी हल्ला करणं हे क्लेशकारक आहे, निंदनीय आहे. मला उलट आश्चर्य वाटतंय की ज्या भाजप प्रणीत राजकीय रोजगार आघाडीचे मजूर आणि भाजपच्या स्वयंघोषित आध्यात्मिक सेलचे पदाधिकारी जे कोरोना काळात जाणीवपूर्वक राजकारण करत गलिच्छपणा करत होते ते लोक आता याच्यावर काहीच बोलत नाहीये. जो बिचारे वारकरी रक्तबंबा झाले, ज्यांना प्रचंड मार लागला, त्यांचे व्हिडिओ फुटेज बाहेर आलेत, आणि तरीही जर देवेंद्र फडणवीसजी इतकं खोटं बोलणार असतील तर आम्ही विठुरायाच्यानी एवढीच प्रार्थना करू की बाकी काहीही असो पण या महाराष्ट्राला किमान खरं बोलणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभावे ज्यांनी कायम खरे आणि खरेच बोलावे. नाही, आता हा पालखीचा विषय आहे, वारीचा विषय आहे, सो आम्हाला इथे राजकीय अजिबात भाष्य करण्याची इच्छा नाही आहे. आम्ही फार तर या पालखीच्या निमित्ताने विठुरायाकडे एकच साकडं करत राहू की हा सगळा शेतकरी वर्ग पावसाकडे आशेने बघत आहे, निर्विघ्न पाऊस पडू देत, कुठल्याही गाई ढोरांवरती कुठलाही वीज वारा न कडकू देत, सगळा आबादी आबाद राहू देत, महाराष्ट्राचा संपूर्ण शेतकरी आणि बळीराजा सुखावू देत, हीच विठुरायाच्यांनी आमची मागणी असेल. बाकी राजकीय आखाड्यांमध्ये नंतर कधीतरी नक्की बोलू ना त्याच्यावर.